लोकसभा निवडणुकीत चर्चा मुद्द्याची तुमच्या भविष्याची काय केलं असं विचारण्यापेक्षा काय केलं नाही गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत जनता काय विचार करते जाणून घ्या लेट्सअप चावडी मध्ये. प्रमुख शहरातील सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने. लोकांना काय काही बोलू शकतात. काही लोकांना डोळे तपासण्याची आवश्यकता आहे. परखड आणि खुली चर्चा लेट्सअप वर पाहायला विसरू नका लेट्सअप मराठी. चंद्रपूरला आणि केंद्रातही मोदी सरकार आणि चंद्रपूरमध्ये भाऊच खासदार होणार. मॅडमनी म्हटलं की राहुल गांधी पंतप्रधान आवडते मग यांचं निश्चित झालं का I.N. आघाडीचं निश्चित झालं का पंतप्रधान. ते लोकांना काय काही बोलू शकतात. लोक इथे लोकांना वाटते की आपण काही बोललो तर चालून जाईल. खरा विकास काय हा काँग्रेसला माहित आहे कारण की 70 वर्षात काँग्रेसने दिलं म्हणून BJP विकू शकली. मला हे समजत नाही की काही लोकांना डोळे तपासण्याची आवश्यकता आहे ज्यांना विकास दिसत नाही. काँग्रेसची जे हे चुकीची जे वागणूक आहे त्यांनी त्यांना वाटून राहिलं काय मॅम जे किंवा मुसलमान समाजाचे जेवढे वोट आहे ते त्यांनाच पडणार ही त्यांची चुकी आहे. पण रामराज्य झालं तर त्यांना प्रॉब्लेम का बरं आहे. रामराज्य हे व्हायलाच पाहिजे. याचं याला तुम्ही एका विशिष्ट अशा धर्माला घेऊन का चालत आहात. मंदिरात असलेल्या रामालाच लोक मानतात का. घरातल्या मंदिरातल्या रामाला लोक मानत नाही का. मग राम काय आपला मनात आहे ते लोकांना सांगण्यासाठी मंदिर बांधणं जरुरी आहे का. तो 500,000 कोटी सांगतात ते की आम्ही इतके पैसे आणले पण कशा करता आणले त्याचा लोकांच्या जीवनावर काही प्रत्यक्ष परिणाम झाला का. ही आपली जी घटना आहे ती कुठेही बदल होणार नाही. आणि आपला सांगू इच्छितो की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी याचा वारंवार उच्चार करतात की अशा पद्धतीचं हे जे भ्रम आहे हे पसरू नये. भाजपच्या उमेदवाराला निवडूनच दिलं पाहिजे कारण विकास आणि विकास आणि विकास जर समोरचं व्यक्तिमत्व त्यांच्याशी आपण बोलायला गेलं ना तर तोंड अगदी अक्षय गुरमटल्यासारखा चेहरा असतो. काय केलं काँग्रेसने चंद्रपूरसाठी. काय केलं असं विचारण्यापेक्षा काय केलं नाही भाजपने काय केलं असं विचारायला पाहिजे असं मला वाटतं. हा प्रश्न आपला चुकीचा आहे. जे काही केलं ते काँग्रेसनेच केलेलं आहे. इथलं जे मेडिकल कॉलेज आहे ते नरेश पुगले यांनी मंजूर करून आणलेलं आहे. नरेश पुगल्यांनी त्यांचा पाठपुरावा केला. काँग्रेसचे ते जे वरिष्ठ नेते आहेत आणि त्याच्यानंतर इथे सत्ता बदल झाला आणि सत्ता बदलाचा झेंडा त्यांनी आपल्या हातात घेतला की मेडिकल कॉलेज आम्ही आणलं आणि त्याच्या उद्घाटनाचे जे बोर्ड लावले त्यांनी स्वतःचे लावले. खोटं बोला पण रेटून बोला. त्यांचं म्हणणं आहे की जे काही केलं ते काँग्रेसनेच केलंय. पटतंय का. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय कॉलेज मध्ये मेडिकल कॉलेजची स्थापना करण्याचा प्रयोजन आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल की एम्स हे जागतिक दर्जाचे असणारं मेडिकल कॉलेज प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक देशामध्ये पाहिलं असता आधीचे जे संख्या होती ती आता एम्सची संख्या वाढलेली आहे. असे विविध कामं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेली आहेत. गेल्या वेळेस चंद्रपूरकरांनी तुम्हाला नाकारलं होतं यावेळेस का स्वीकारतील. 6 वेळा आमदार असलेले आदरणीय आमदार सुधीर भाऊ हे यांनी आपल्या सगळे जे उमेदवारी दाखल केलेली आहे ही समोर सगळ्यांच्या समोर विकासाच्या मुद्द्यावर दाखल केलेली आहे. जातपातीचं राजकारण न करता विकासाचा मुद्दा हाच घेऊन आमदार सुधीर भाऊ इथं लढत आहेत आणि याच मुद्द्यावर आम्ही इथं लढणार आहोत. भाजप विकासाच्या मुद्द्यावर लढतंय. एकंदरीतच गेली 5 वर्षाची टर्म नरेंद्र मोदी सरकारची पाहून तुम्हाला काय अपेक्षा होत्या आणि काय अपेक्षा आहेत सध्या. विकासाचा अर्थ फक्त बिल्डिंग्स उभे करणे किंवा रोड बांधणे हे होत नाही. विकासाचा अर्थ असतो की इतक्या इथल्या बेरोजगारांना मोफत शिक्षण असायला पाहिजे किंवा शिक्षणातले दर कमी केले पाहिजे. शिक्षणाच्या साहित्यावर GST वाढवत चाललेले आहे. तुम्ही दुधावर GST वाढवत चाललेले आहे. तुम्ही एंटरटेनमेंटच्या साधनावर GST कमी करत आहे. पैसा कशासाठी खर्च करत आहो. आरोग्याच्या कुठल्याही सुविधा नाही. सरकारी दवाखान्यामध्ये जर गेले तर तुम्हाला तिथे सोनोग्राफीची मशीन मिळणार नाही. तुम्हाला एक्स रे मिळणार नाही. तर आम्हाला विकासा असं कुठेही चित्र दिसत नाही. आम्हाला अराजकता माजलेली दिसत आहे या देशामध्ये. 10 वर्षामध्ये जेव्हापासून BJP सरकार आलेलं आहे. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी उत्तर दिलेलं आहे. ते म्हणतात विकास झाला नाही. भाजपच्या महिला कार्यकर्त्या माझ्यासोबत आहेत. काय त्यांचे आरोप पटतात. कसं काय पटणार आहे. किती चुकीचे आरोप ते लावतील. लोकांना काय काही बोलू शकतात. इथे लोकांना वाटते की आपण काही बोललो तर चालून जाईल. भाजपच्या उमेदवाराला निवडूनच दिलं पाहिजे कारण विकास आणि विकास आणि विकास जर समोरचं व्यक्तिमत्व त्यांच्याशी आपण बोलायला गेलं ना तर तोंड अगदी अक्षय गुरमटल्यासारखा चेहरा असतो. हे लोक सांगतात जातीय वाद आमच्याकडे होत नाही. अरे जातीची जर बाई असेल तरच तिचं काम होतं. दुसऱ्या जातीची महिला जाऊ द्या तर तिचं काम होते. ती बाई करत नाही मग काय अर्थ आहे या गोष्टीला. माझ्या सुधीर भाऊंच्या घरी कोणतीही बाई जाऊ द्या कोणतीही महिला जाऊ द्या तिचं कार्य झाल्याशिवाय तिचं काम झाल्याशिवाय ती तिथून वापस येत नाही.
खरा विकास काय हा काँग्रेसला माहित आहे, कारण की 70 वर्षात काँग्रेसने दिलं म्हणून बीजेपी विकू शकली. गेल्या 10 वर्षामध्ये बीजेपीच्या सत्तेमध्ये अतिशय सगळ्यांचे हाल झालेले आहेत. त्याच्यामुळे आज एक बाई असून सुद्धा ती पुरुषाच्या बरोबरीने लढत आहे आणि आमची ताई निवडून येणार एवढा आमचा विश्वास आहे. मला हे समजत नाही की काही लोकांना डोळे तपासण्याची आवश्यकता आहे, ज्यांना विकास दिसत नाही. 4 विकासाचे काम काँग्रेसवाल्यांचे सांगा, आपण विकासावर चर्चा करू, नाही तर तुम्हाला आम्ही विकास दाखवल्याशिवाय राहणार नाही. जिथे अन्याय तिथे आंदोलन, जिथे सत्य आहे तिथे सत्य बोलायचं, आणि विकास दिसत नसेल तर डोळे आपले तपासून घ्यावं. पण तुम्ही कसं मूल्यांकन करता भाजपच्या आणि काँग्रेसच्या कामाचं? जर ते काँग्रेस असो किंवा भाजप असो, त्यांना फक्त मुसलमान लोक, मायनॉरिटी लोक, दलित समाज लोक आमच्याकडे सोबत जे आहे ते फक्त एक वोट बँक सारखे आहे. काँग्रेसची जे हे चुकीची जे वागणूक आहे त्यांनी त्यांना वाटून राहिलं काय? MIM चे किंवा मुसलमान समाजाचे जेवढे वोट आहे ते त्यांनाच पडणार, ही त्यांची चुकी आहे. प्रकाश आंबेडकर हे BJP चे एजंट आहे. राजेश जो बेल्ले साहेब आहे ते BJP चे कॅन्डिडेट आहे. कारण की काल जास्त जितकी भीड होती असं वाटलं की पूर्ण BJP चेच कार्यकर्ते होते, हेच म्हणणं आहे माझं. रोजगाराचा जो मुद्दा ते लोक उचलत आहे असं काहीच नाही आहे. सगळीकडे रोजगार व्यवस्थित चालू आहे. म्हणजे आमच्या ज्या विरोधी पक्षांना काय तोंडाला येईल ते तसे बोलणार आहे, त्यांना बोलण्याचा अधिकार म्हणून काही थोडी बोलणार आहेत. राम मंदिराबद्दल तुम्हाला काय वाटतं? युवा आहेत माझ्यासोबत. युवा म्हणून माझं मत असं आहे की हजारो वर्षाची तपस्या, हजारो वर्षाची राम मंदिराची तपस्या मोदीजींच्या सरकारमध्ये पूर्ण झालेली आहे. नाही, राम मंदिर बांधलं म्हणून रामराज्य नाही आहे. राम मंदिर हे एक श्रद्धेचा भावनाचा प्रतीक आहे, त्याच्या विरुद्ध काही नाही. राम मंदिर आल्यानंतर रामराज्य हे सुरू, हे रामराज्य सुरू होण्याची प्रक्रिया 10 वर्षापूर्वीच सुरू झाली होती. कुठलेही लाकूड कुठेही देऊ शकतात, त्याच्यावर आम्ही आक्षेप करू शकत नाही. जंगल कटाई किती झाली ते तुम्ही पत्रकारांनी बघितली पाहिजे. त्याच्यामागे जंगल कटाईमध्ये प्रदूषण किती वाढलं. राम मंदिर आणि इथला सागाचा लाकूड जाणं हा खूप मोठा इव्हेंट आहे आमच्या भाजपा सरकारसाठी, आणि तो इव्हेंट सतत करत असतात. मंदिरात असलेल्या रामालाच लोक मानतात का? घरातल्या मंदिरातल्या रामाला लोक मानत नाही का? मग राम काय आपल्या मनात आहे ते लोकांना सांगण्यासाठी मंदिर बांधणं जरुरी आहे का? मग रामराज्य झालं तर त्यांना प्रॉब्लेम का बरं आहे? रामराज्य हे व्हायलाच पाहिजे. याचं याला तुम्ही एका विशिष्ट अशा धर्माला घेऊन का चालत आहात? राम मंदिराच्या सोहळ्याला राहुल गांधी गेले नाहीत, ही काँग्रेसची आणि राहुल गांधींनी चूक केली असं तुम्हाला वाटतं का? अजिबात नाही. राम मंदिराचा मुद्दा अजिबात नाही. राम मंदिर हा आमच्यासाठी सध्याचा भाग आहे, परंतु राम मंदिराच्या मागे राजकारण होतं. लोकशाही आणि राज्यघटनेला कोण पोषक आहे, कोण वाचवतं आणि कोण घातक आहे? आम्ही समाजासाठी काय केलं त्यांनी मला सांगावा, की समाजासाठी, मुसलमान समाजासाठी त्यांनी काय काय केलं आहे त्यांनी मला स्पष्ट करावे. 400 आम्ही जर आमच्या सीटा आल्या या देशात तर आम्ही सगळ्यात पहिले संविधान बदलवण्याचं काम करू. आणि संविधान बदलवून काय मनुस्मृती आणणार आहे तुम्ही? असे अनेक क्लिप तुम्हाला आम्ही दाखवू शकतो की अनेक ठिकाणातून भाषणातून असं झालेलं आहे की सगळ्यात पहिलं काम आम्ही संविधान बदलवण्याचं करू. म्हणजे ह्या देशामध्ये लोकशाही संपवून हुकुमशाही आणण्याचं पहिलं काम हे करणार. घटना तयार केलेली आहे, त्या कायद्यांमध्ये बदल जर होत असेल तर निश्चितच घटना बदलवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटते. ही आपली जी घटना आहे ती कुठेही बदल होणार नाही. आणि आपल्याला सांगू इच्छितो की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी याचं वारंवार उच्चार करतात की अशा पद्धतीचं हे जे भ्रम आहे हे पसरू नये, कुठेही जातीपातीचा विषय येत नाही. आणि म्हणूनच तुम्हाला सांगू इच्छितो की अशा पद्धतीचं विकासाचं काम होत असताना आपल्याला या ठिकाणी विकासालाच मत दिलं पाहिजे, हे आमचं मत. म्हणजे आपल्या हट्टाचं, आपल्या मनाचं काम करायचं, मला जे पटतं तेच करायचं, अशा पद्धतीची हुकुमशाही या ठिकाणी सुरू आहे, विदर्भात सुरू आहे आणि या ठिकाणी सुरू आहे. तर मी स्वतः दिल्लीला गेलो होतो, जयराम रमेशांची आम्ही भेट घेतली होती आणि त्याच्यानंतर हे जे प्रस्तावित असणारं कोळसा खाणी होत्या त्या रद्द झाल्या होत्या. दोन पक्षातली निवडणूक नाही, आता ही निवडणूक जनतेची झालेली आहे. चंद्रपुरातली जनतेने ही निवडणूक आपल्या डोक्यावर घेतलेली आहे आणि 100% प्रतिभा त्या दानोरकर या निवडून येत आहेत. पूर्ण विकासाची गॅरंटी देशाला आहे, तीच गॅरंटी चंद्रपूरमध्ये आदरणीय सुधीर भाऊंच्या विजयाची आहे.